गेली पस्तीस वर्ष समाजासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी अनि अनेक मोर्चे ठिय आंदोलन आणि उपोषण केली अनेक विषयात सरकारला ठिकाणावर आणण्याचे काम जरांगे यांच्या आंदोलनाने केले मात्र प्रत्येक वेळी त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आणलीच पाहिजे का आणि सर्वात काळजीची बाब म्हणजे आजपर्यंत त्यांनी अनेकदा केलेल्या उपोषणामुळे त्यांच्या किडनीला सू झाली आहे असे असतानाही आपल्या नाजूक तब्येतीची काळजी न करता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली स्वतःचा जीवपणाला लावणाऱ्या या लढवयाच्या तब्येतीची काळजी शासनाला आहे का प्राणांची बाजी लावून मनोज जारांगे यांनी केलेल्या आंदोलनाचा काय आहे इतिहास हेच आपण आजच्या बोलबिंदाच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास अंतर्वे सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जारांगे उपोषण करीत आहेत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर सराठी गावात जाऊन पोलिसांनी बेछूट लाठीहार केला त्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली अनेक नेते मंडळी सराठीत जाऊन मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत या गदारोळानंतर सरकारला खंबीर पावले टाकावीच लागतील सरकारला हादरून सोडणाऱ्या मनोज जरांगे यांची प्रकृती आधीच व्याधीग्रस्त आहे यापूर्वी त्यांनी वारंवार उपोषण केल्याने त्यांच्या किडनीला आली आहे अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा उपोषण करावे लागत आहे किडनीला सूज असूनही त्यांनी आरंभलेले हे उपोषण म्हणजेच स्वतःच्या जीवाला पानाला लावल्यासारखेच आहे मूळचे बीडच्या मातोरीचे असणारे मनोज जारांगे जालनाच्या आंबडमधील अंकुश नगरात स्थायिक झाले जारांगे यांची आर्थिक परिस्थिती बेताची तरी समाजासाठी आपण झटलं पाहिजे लढलं पाहिजे ही तळमळ त्यांना सतत आंदोलनात ठेवते त्या तळमळीतून त्यांनी प्रसंगी स्वतःची जमीन विकली त्या पैशातून मराठा आरक्षणाचे आंदोलन पुढे नेत अनेक मोर्चे काढले उपोषणं केली रास्ता रोको केला विशेष म्हणजे समाजासाठी पूर्ण वेळ काम करणाऱ्या मनोज जरांगे यांना पत्नी व चारही मुलांचा त्यांच्या या कार्याला पाठिंबा आहे मनोज जारांगे पूर्वी काँग्रेस पक्षात कार्यरत होते मात्र पुढे त्यांनी काँग्रेसमधून बाजूला होऊन शोभा संघटनेची स्थापना केली आणि आपल्या स्वतंत्र कार्याला सुरुवात केली आंदोलनाद्वारे संपूर्ण मराठवाड्यात मनोज जारांगे ओळखले जाऊ लागले रास्ता रोको मोर्चा उपोषण ठिया आंदोलन अशा अनेक आंदोलनातून त्यांनी विविध प्रश्नांकडं सर्वांचं लक्ष वेधलं गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली दोन हजार अकरा सालापासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या मनोज जारांगे यांनी दोन हजार चौदाला छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला त्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं मनोज जारांगे यांची प्रकृती सततच्या अशा आंदोलनांनी नाजूक बनली त्यांच्या पत्नी सो सुमित्रा मुली वैष्णवी प्रणाली पल्लवी व मुलगा शिवराज या सर्वांना त्यांची काळजी वाटत असली तरी या सर्वांचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहिला आहे पत्नी सो सुमित्रा यांनीच सांगितल्यानुसार वारंवारची आंदोलनं उपोषणं यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती नाजूक होऊन त्यांच्या किडनीला सूज झाली आहे त्यामुळे त्यांनी जास्त काळ अन्नपाण्या वाचून राहणं त्यांच्या प्रकृतीसाठी मारक आहे असे असूनही जरांगे यांनी आरंभलेले हे आंदोलन म्हणजेच स्वतःचा पणाला लावून चालवलेली लढाई आहे एकतर माझी प्रेतयात्रा निघेल किंवा आरक्षणाची विजय यात्रा निघेल असे ठणकावून मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यांच्या या निर्धाराने उभा महाराष्ट्र ढळून काढला आहे सरकारने धावपळ सुरू केली असली तरी तोडगा काढून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे उगाच मनोज जरांगे यांचा आणि मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये मनोज जरांगे यांची प्रकृती पाहता सरकारने वेळ काढूपणा केला तर सरकारला माफ करता येणार नाही ना आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र